आपल्या हक्काचं जैक न्यूज बातम्यांच्या दोन पाऊल पुढे विशेष घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. श्री रामलिंगेश्वर महाराज की जय. प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे श्री क्षेत्र तीर्थ तालुका दक्षिण सोलापूर. या गावची यात्रा दरवर्षी गुढीपाडव्यानंतर पौर्णिमा होते आणि पौर्णिमेनंतरच्या सोमवार मंगळवार बुधवारी ही रामलिंगेश्वराची यात्रा अतिशय वैभवानं आपल्या सोलापूर जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन ही यात्रा सर्व धर्माचं सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणून ही यात्रा संपन्न होते. आणि या यात्रेमध्ये यावर्षी ही यात्रा 29 एप्रिल सोमवारी सुरू होते. सकाळी दिवसभर 12:00 लोक दिवसभर दंडवत घालतात आणि नवस फेडतात आणि सायंकाळी गावात कुठेही कोणी चूल पेटवत नाहीत. सगळेजण या मंदिराच्या एरियात येऊन प्रसाद घेऊन उपवास सोडतात आणि त्यानंतर रात्री कलगीतुऱ्याची गाणी वगैरे होतात. आणि मंगळवारी 30 तारखेला पुन्हा पूर्ण दिवसभर कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम होतात आणि लक्ष्मण रोडगेंचा आहे आणि गणेश पाटलाचं आहे आणि बुधवारी मात्र ज्येष्ठ विधिज्ञ विश्वनाथ फटाटे साहेब हे अनेक वर्षापासून ही प्रसादाची व्यवस्था करतात. आणि ही प्रसाद व्यवस्था कशासाठी तर अन्नदानात खूप महत्त्व आहे. कलियुगामध्ये ज्ञानदान अन्नदान त्याला खूप महत्त्व आहे आणि त्या पद्धतीनं आपल्या श्री क्षेत्र तीर्थ रामलिंगेश्वराच्या गावात हे सगळं वैभवानं होत असतं. आणि मंगळवारी बुधवारी जंगी कुस्त्या असतात आणि कलगीतुऱ्याची गाणी होतात आणि असं 3 दिवस श्री रामलिंगेश्वराचे भक्त देशभरात विखुरलेले असतात. पण त्या दिवशी सगळे या यात्रेच्या निमित्तानं 3 दिवस तिथे येतात आणि पुन्हा जातात. आणि सगळ्यांची अशी भावना आहे श्री राम आम्हाला देतो रे आम्ही काय कुणाचे खातो रे. देणारा श्रीराम आहे आणि आपण सगळेजण काम करणारे आहोत म्हणून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आणि मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या सगळ्यांचं कल्याण करण्याची जबाबदारी श्रीरामाची आहे. गेल्या 5 वर्षापासून रामलिंगेश्वर सार्वजनिक वाचनालय हे अवर्गाचं वाचनालय आहे. त्या वाचनालयाच्या माध्यमातून 9 दिवस प्रथमा ते 9वीपर्यंत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती आणि महाराष्ट्रातले ख्यातनाम लोक या व्याख्यानमालेसाठी आले होते. आता धार्मिक नाही तर प्रबोधनात्मक कार्यक्रम करण्याचं काम तीर्थमधले ग्रामस्थ करतात. वाचनालय आहे कॉलेज आहे आणि त्याचबरोबर ग्रामस्थांच्या माध्यमातून हे चांगलं काम या ठिकाणी संपन्न होतं. म्हणून आपण सगळ्यांचं कल्याण करावं अशी प्रार्थना मी रामलिंगेश्वराच्या चरणी करतो. रामलिंगेश्वर महाराज.